नमस्कार, मी परमेश्वर आंधळे। सूर्य न्यूज लाइव टीवी विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। सातपुर येथून 700 परप्रांतीय आपापल्या गावी रवाना। कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार अनेक परप्रांतीयांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश या ठिकाणी रवाना करीत आहेत। आज अशा सुमारे 700 परप्रांतीयांना सातपूरच्या मनपा शाळा क्रमांक 26 येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रवाना करण्यात आले। यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या 18 बसेस आल्या होत्या। प्रत्येकी बसमधून 22 नागरिकांना बसविण्यात आले। सातपूर महापालिकेच्या वतीने सर्व बस सॅनिटायझर करून पाठविण्यात आल्या। तसेच सातपूर महापालिका, सातपूर पोलिसांच्या वतीने त्यांची यादी तयार करणे, मेडिकल सर्टिफिकेट तयार करून देण्याची प्रक्रिया सुरू होती। यावेळी सातपूर महापालिकेचे विभागीय अधिकारी एल गायकवाड, केंद्र प्रमुख सतीश भांबड, सातपूर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आपका नाम बोलने का, आप कहाँ रहते थे अभी और कहाँ जाने वाले हैं? आपका कैसे जाने वाले और कौन से गाड़ी से? गाड़ी का नाम नहीं मालूम, ठीक है। लेकिन यहाँ की सरकार ने जो किया है आपको, यहाँ की सरकार ही भेज रहे हैं ना गांव को? हाँ, एमपी सरकार बुला रही है।